काय उठणार कोण नाही इथून उठणार नाही काय नाही ते कोण मुख्य अधिकारी यांनी यांनी गोष्टी केल्यात ना कलेक्टर आल्याशिवाय इथून एक उठणार नाही. आमच्या नगरसेविकेने आताच 15-20 दिवस झाल्या मिसेसनी या गोष्टीवरती कंप्लेंट केलेली होती. ही जी काही बांधकाम नदीत झालेली आहे ती पूर्ण कुठल्याच परवानगी नाही, ना जल संवर्धनाची ना कुठल्या परवानग्या घेतल्यात किंवा पूर नियंत्रण कक्ष जो असतो त्याची कुठली परवानगी नाही. आता मुख्य अधिकारी यांनी साठे लोटे तिथला नगरसेवक तिथला ठेकेदार या सर्वांनी मिळून आणि हे बांधकाम केलं आणि एवढ्या कंप्लेंट करून त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतली नाही. त्याच्यामुळं या सर्व आज जो दिसतोय पूरग्रस्त आणि आपला तुमची कुठली गुजराती बाग आणि गुजराती नगर हे दोन्ही पूर्णपणे एवढा नुकसान झालेलं आहे आणि आज आम्ही जे इकडे बसवलेलो आहे जे सर्व गुजराती याच्यातले बागेतले आणि याच्यातले रहिवासी जोपर्यंत ही भिंत आणि नदीतला अतिक्रमण तोडत नाही आणि ज्या मुख्य अधिकाऱ्यांनी हे सर्व प्रकार केलेले आहेत त्यांना सस्पेंड करत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि नुकसान भरपाई त्या मुख्य अधिकाऱ्यांनी द्यावी कारण त्याला सांगून पण आतापर्यंत त्यांनी काहीच केलेलं नाहीये. सर्व गाड्यांच्या तुटाड्या झाल्या म्हणजे गाडी चालू पण हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.